म्हणजे काय होतं माहिती का मास्क घालते आपले मित्र गोपाळगिरी आज आपल्या शेतामध्ये सर्प निघाले शेतामध्ये सर पकडत नाही पण नाही लागत ना मारतेच ना मार आपल्याला पण कोणाचा जीव घ्यायचा नाही नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहता गोपाळ सर्प मित्र यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण या सापाला रिलीज करण्यासाठी आणले मित्रांनो तर ह्याची माहिती देतो मित्रांनो मास्क घालणारा रसल वायपर मित्रांनो ह्याच्यात निमोडॉक्सिन असं नाव झेर असते मित्रांनो याला मराठीत घोणस नावाने ओळखले जाते आणि याची ओळख खूप सोपी आहे मित्रांनो ह्याचं भाल्यासारखं तोंड असते त्रिकोणी आकारचं आणि ह्याच्यात अशी पट्ट्या पट्ट्याची चेन बनलेली असते मित्रांनो ह्याच्या बॉडी पॅटर्न बघू शकता आणि हे सगळ्यात रॅकेट साप आहे मित्रांनो याला मराठीत परड अशा नावाने ओळखलं जातं घोणस जास्तीत जास्त हे रानात राहणारा साप आहे मित्रांनो आणि याच्यात हिमोडॉक्सिन नावाचं झेर असते आणि याचं झेर मास्क घालण्याचं काम करते मित्रांनो आणि सगळ्यात रॅकेट साप आहे मित्रांनो हे पाहू शकते याची ओळख बघू शकता मित्रांनो तुम्ही एकदा मित्रांनो पाहू शकता आणि मित्रांनो हे जे डोळे जे आहेत ना ते मोठमोठे असतात आणि त्याच्या अग्रेसिव्ह झालं की मित्रांनो कुकाच्या शिटी सारखा आवाज काढतो मित्रांनो हे मित्रांनो पाहू शकता कसा आवाज काढतो ते मित्रांनो आपण याला रिलीज करू हे रागात आलाय मित्रांनो का असा आवाज काढते आपण याला रिलीज करून टाकू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण माहिती गेली पाहिजे याची